नमस्कार मित्रांनो, स्टुपिड फॉर स्टडी या यूट्यूब चैनल वरती तुमचं स्वागत आहे। तर मित्रांनो, इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांची आज प्रोविजनल मेरिट लिस्ट या ठिकाणी येणार आहे। त्यांनी 24 तारखेला प्रोविजनल मेरिट लिस्ट येईल म्हणून या ठिकाणी सांगितलं होतं। तर आता काही विद्यार्थ्यांनी मला विचारलं आहे की त्यामध्ये जो रँक आहे तर त्यामध्ये काय फरक पडेल म्हणून। तर रँकमध्ये जास्त फरक पडत नाही, तुमचा एक रँक म्हणजे प्रोविजनल मेरिट लिस्टला जर पाहिलं ना तर जास्त विद्यार्थ्यांचा रँक हा कमी होतो, म्हणजे चांगली गोष्ट आहे, ती तुमच्यासाठी बेनिफिट आहे। कारण रँक तुमचा समजा आधी 100 असेल तर आता दिवस 80 येऊ शकतो, किंवा काही जितका जास्त रँक तुमचा जास्त असेल तितका थोडा तुमचा डिफरन्स थोडा पडू शकतो। आणि फायनल मेरिट लिस्टला काय त्याचा फरक पडणार आहे, तर फायनल मेरिट लिस्टला काही विद्यार्थी करेक्शन करतात कास्टमध्ये वगैरे, तर त्यावेळेस तुमचा रँक थोडाफार वाढू शकतो। परत थोडाफार जास्त फरक पडत नाही, पण एखाद्या वेळेस वाढू शकतो। तर याचा काही विद्यार्थ्यांना म्हणजे रँकचा बेनिफिट होतो कमी झाल्यामुळे, काही विद्यार्थ्यांना थोडंफार लॉस होतो। तर जास्त करून तुमचा रँक या ठिकाणी जो आधी PDF मी सेंड केलेला आहे टेलिग्राम ग्रुपवरती, त्यामध्ये तुमचा जो रँक आला होता त्यापेक्षा कमी होऊ शकतो। मी असं का म्हणत आहे, कारण काही विद्यार्थी तुम्ही पाहिलं असेल की जे सुरुवातीचे विद्यार्थी आहेत, तर काही विद्यार्थी हे जनरल असतात म्हणजे PCMB ग्रुप असतो, तर काही विद्यार्थी त्यामधले IIT जातात, IIT विद्यार्थ्यांनी जाणाऱ्यांनी देखील CET दिलेली असते, आणि काही विद्यार्थी हे NEET जातात PCMB असल्यामुळे, त्यांनी देखील CET दोन्ही दिलेले असतात आणि NEET देखील दिलेली असते, पण त्यांचा तिकडं नंबर लागतो। म्हणजे असे खूप विद्यार्थी असतात की जे IIT NIT IIIT किंवा मेडिकलला जाऊ शकतात, तर त्या विद्यार्थ्यांच्या त्या ठिकाणी जागा ह्या रिकाम्या होत असतात, वॅकंट होत असतात, तर त्यामुळे ते ॲप्लिकेशन फॉर्म भरत नाहीत ॲडमिशन प्रोसेससाठी, आणि ती जागा वॅकंट असल्यामुळे तुमचा रँक थोडा कमी होऊ शकतो। तर हीच इन्फॉर्मेशन मला तुम्हाला या ठिकाणी द्यायची होती। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, आणि चॅनलला असेच अपडेट मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा। सो थँक्यू फॉर वॉचिंग।